सोहळ्याच्या या सफरीत तळपुल्या तुम्ही प्रवासी मी नाविक हे तू कुठला प्रवास कसला सांगत असते प्रास्ताविक प्रास्ताविक सांगत असते मित्रांनो नमस्कार बोलक्या कवितेत मी विनय पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतो बऱ्याचदा शाळेत कॉलेजात सरकारी कार्यालयात राजकीय किंवा सामाजिक व्यासपीठांवरून पार पडणाऱ्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं प्रास्ताविक करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते अशा वेळी प्रास्ताविकात नेमकं काय बोलावं हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो म्हणूनच नेमक्या शब्दात समर्पक आणि ओघवत श्रोत्यांवर प्रभाव प्रास्ताविक कसं करावं या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमधून हो बघणार आहोत या व्हिडिओत आपण पाहणार आहोत चार महत्वाचे मुद्दे एक प्रास्ताविक म्हणजे काय दोन प्रास्ताविक केव्हा करावं तीन प्रास्ताविक कसं करावं आणि चार प्रभावी प्रास्ताविकासाठी काही बहारदार तेव्हा यशस्वी सूत्रसंचालक निवेदक आणि वक्ता बनू इच्छणाऱ्या माझ्या मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण परिपूर्ण माहितीने भरलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कुठलाच व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाही आणि म्हणूनच आवडलाच तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तेव्हा मित्रांनो सुरू करूयात हा व्हिडिओ आणि सर्वात आधी बघूयात प्रास्ताविक म्हणजे नेमकं काय मित्रांनो आपण जेव्हा कुठलंही पुस्तक वाचतो तेव्हा बहुतेक सगळ्या पुस्तकांची सुरुवात ही कशाने होते तर प्रस्तावनेने प्रस्तावनेत लेखक हे पुस्तक का लिहिलं गेलं कसं लिहिलं गेलं आणि या पुस्तकात वाचकांना नेमकं काय वाचायला मिळेल ते सांगत असतो प्रस्तावना याच शब्दावरून प्रास्ताविक हा शब्द निर्माण झाला आहे म्हणूनच कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणारी व्यक्ती ही आयोजन समितीचीच सभासद असते आपण हा कार्यक्रम नेमका का आयोजित केला आहे कार्यक्रमाच्या आयोजनामागची प्रेरणा काय हेतू काय कार्यक्रमात उपस्थित श्रोत्यांना काय बघायला किंवा ऐकायला मिळेल म्हणजेच कार्यक्रमाची रूपरेषा काय आणि आयोजक आजच्या कार्यक्रमातून नेमकं काय साध्य करू इच्छितात हे थोडक्यात नेमक्या शब्दात सांगणं म्हणजेच कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणं होय आता बघूयात की कार्यक्रमाचं प्रास्ताविक केव्हा करावं मित्रांनो कुठल्याही कार्यक्रमात श्रोत्यांच्या आणि अतिथींच्या स्वागतानंतर अतिथींचा परिचय आणि सत्काराच्या आधी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं कार्यक्रम पत्रिकेत सर्वात आधी स्वागत असावं त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक असावं नंतर मान्यवरांचा परिचय आणि सत्कार असावा आणि कार्यक्रम असावेत आता बघूयात या व्हिडिओमधील सर्वात महत्वाचा भाग प्रास्ताविक नेमके कसे करावे मित्रांनो प्रास्ताविक करताना हे चार मुद्दे लक्षात ठेवावेत क्रमांक एक आपण सर्वप्रथम आजचा कार्यक्रम हा का आयोजित केला आहे ते सांगावे जसे की कुठल्या महापुरुषाची जयंती असेल तर त्यांचे महात्म्य सांगावे बक्षीस वितरण सत्कार सोहळा निरोप समारंभ अशा स्वरूपाच्या कार्यक्रमात त्या व्यक्तीबद्दल थोडक्यात माहिती द्यावी त्यांच्या कार्याची माहिती द्यावी क्रमांक दोन आजच्या दिवसाचे तारखेचे महत्व सांगावे यात आजचा कार्यक्रम हा आजच्याच तारखेला आयोजित करणे कसे गरजेचे आहे आणि योग्य आहे ते सांगावे जसे की एखादा विशेष दिवस महाराष्ट्र दिन महिला दिन विज्ञान दिन हे दिवस आजच का साजरे होतात याविषयी थोडक्यात महत्वपूर्ण माहिती द्यावी क्रमांक तीन आजच्या कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप कसं असेल ते सांगावं म्हणजेच थोडक्यात कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी श्रोत्यांना काय बघायला आणि ऐकायला मिळणार आहे ते सांगावं आणि क्रमांक चार सगळ्यात शेवटी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर प्रमुख अतिथी किंवा अध्यक्ष हे या कार्यक्रमासाठी आदर्श मान्यवर कसे आहेत हे सांगावे तेव्हा मित्रांनो आपल्या प्रास्ताविकाच्या भाषणात या चारही मुद्द्यांचा समावेश नक्की असावा आणि यानंतर व्हिडिओमध्ये बघूयात अतिशय सुंदर अशा काही चारोळ्या ज्या तुम्ही आपल्या प्रास्ताविकात वापरू शकतात शब्दांमधूनही मांडत असते भाव एक चारोळी शब्दांमधूनही मांडत असते भाव एक चारोळी आयोजन हे होण्यामागे हीच भावना भोळी निमंत्रण अमुचे येणे तुमचे ऋणात अपुल्या राहून सादर करतो मनातुनी या प्रास्ताविकाच्या ओळी दिवस आजचा घेऊन आला उरात काही स्वप्ने दिवस आजचा घेऊन याला आला उरात काही स्वप्ने पुन्हा नव्याने नवीन भावे नवे नवे से गाणे नवीन हेतू नवीन ध्येये नवी उमेद नवी आशा कठीण आहे प्रास्ताविकातून सारे सांगू पाहणे कठीण आहे प्रास्ताविकातून सारे सांगू पाहणे मी शब्दांना तोलत आहे मातीच्या ऋणात राहून मी शब्दांना तोलत आहे मातीच्या ऋणात राहून धरतीशी बोलत आहे क्षितिजाची स्वप्ने पाहून धरतीशी बोलत आहे क्षितिजाची स्वप्ने पाहून प्रास्ताविकातून उभा राहतो वक्त्यांचा श्रोत्यांशी सेतू प्रास्ताविकातून उभा राहतो वक्त्यांचा श्रोत्यांशी सेतू थोडक्यात समजावून घेऊ आजच्या सोहळ्याचा हेतू थोडक्यात समजावून घेऊ आजच्या सोहळ्याचा हेतू धन्यवाद